मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेतली, त्यांना विनंती केली, त्यांना आग्रह धरला, त्यांच्याकडे हट्ट केला की त्यांनी मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झालं पाहिजे। हे बघा, सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या जनतेने महायुती सरकारला जे प्रचंड बहुमत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे त्याबद्दल नतमस्तक होऊन आम्ही महायुतीच्या वतीनं राज्यातल्या जनतेचे मनापासून आभार मानतो। आणि आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मुख्यमंत्री म्हणून आणि इतर दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। शिवसेनेकडनं म्हणाल तर आम्ही सर्व आमदारांनी काल माननीय आमचे नेते मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेतली, त्यांना विनंती केली, त्यांना आग्रह धरला, त्यांच्याकडे हट्ट केला की त्यांनी मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झालं पाहिजे। आणि साहेबांना भेटून आम्ही सर्वजण काल वर्षा बंगल्यावरनं निघालो। थोड्या वेळानंतर परत आम्ही माननीय शिंदे साहेबांना भेटायला जाणार आहोत, परंतु काल आम्ही भेटल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं की तुमच्या सगळ्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, एवढं त्यांनी सांगितलं। आणि आम्हाला वाटते की आमचा अधिकार आहे आमचा साहेबांकडे हट्ट धरायचा, आणि एवढी मोठी संघटना साहेबांनी एवढी वाढवली, आजपर्यंतच्या कालावधीमध्ये 57 आमदार निवडून आणायचं शिवसेनेच्या चिन्हावर आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये, हे केवळ आणि केवळ पक्षाला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांसारखं धाडसी, कष्ट करणारं, अहोरात्र मेहनत घेणारं नेतृत्व आहे त्यामुळं शक्य झालं। पक्ष अधिक आम्हाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वाढवायचं आहे आणि त्याला नेतृत्व हे माननीय शिंदे साहेबांचंच असलं पाहिजे, ह्या सगळ्या आमच्या भावना ह्या नम्रपणानं काल माननीय शिंदे साहेबांच्या समोर आम्ही मांडलेल्या आहेत।